महापालिकेच्या जाहिरात विभागाच्या विरोधात आमची कायद्याने वागत चळवळ जी आहे ती लढा देते भ्रष्टाचाराच्या विरोधात, गैरप्रकारांच्या विरोधात, अव्यवस्थेच्या विरोधात. मुळात आमच्या संघटनेचं किंवा संस्थेचं, कायद्याने वागत संस्थेचं, लोक चळवळीचं विधवाक्यच हे आहे की अव्यवस्थेविरुद्ध व्यवस्थित लढा. तर ते ध्येय धोरण घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि भिवंडी महापालिकेच्या जाहिरात विभागामध्ये माहितीच्या अधिकारात जी माहिती प्राप्त झालेली आहे त्यानुसार तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय, सुरू आहे हे सिद्ध झालेलं आहे. की ही जी जाहिरात पद्धत आहे, जाहिरात करण्याचा जो प्रकार आहे ते महापालिका स्वतः करत नाही तर त्या एजन्सीज नेमतात, टेंडर काढून किंवा निविदा देऊन कोटेशन पद्धतीने किंवा ठेका पद्धतीने निविदा देतात आणि त्या एजन्सीज नेमतात आणि मग त्या एजन्सी त्यांच्यामार्फत जाहिराती लावतात. महापालिकेने ते ठराविक कमी हे दाखवतात आणि स्वतः मात्र निर्धारित केलेल्या जागेपेक्षा क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या जाहिराती प्रदर्शित करतात आणि लाखो करोडो रुपये कमवतात. तर भिवंडीचा प्रकार कसा झाला, तुम्हाला एक उदाहरण देतो भिवंडीचं, की उड्डाणपूल आहे भिवंडीचा, राजीव गांधी उड्डाणपूल, परंतु त्याचं राजीव गांधी नाव आहे, राजीव गांधी उड्डाणपूल, त्याच्या खाली जी पिलर्स आहेत, पिलर्स, त्या पिलर्सवर जाहिरातीचा मुद्दा माझ्या लक्षात आला त्या कागदपत्रांचा अभ्यास करताना, की जी निविदा किंवा टेंडर दिलेलं आहे ते फक्त 17 पिलरच्या बाबतीतच निविदा काढलेली आहे किंवा टेंडर दिलेलं आहे. 47 ते 50 पिलर असताना नेमकं 17 पिलर्सलाच का दिलं देण्यात आलं? मग ते तुम्ही अधिक विचार बघितलं तर 17 त्या जाहिराती होत्याच, पण उर्वरित जे इतर 50 उरलेले पिलर्स होते त्याच्यावर देखील जाहिराती होत्या चारही बाजून, आणि त्याचे पैसे कोणाच्या महापालिकेत जमा होतच नव्हते, कारण महापालिकेच्या कागदोपत्री 17 किंवा 19 पिलर्सवरच जाहिराती आहेत, इतरच्या जाहिरातीचा संबंध येत नाही. हे जेव्हा मला कळलं, दिसून आलं, आणि अशाच प्रकारे एकूण महापालिकेने निर्धारित केलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रफळ किंवा त्यांनी निर्धारित केलेल्या जागांपेक्षा जास्त जागी जाहिराती केल्याचं आढळून आलं. शिवाय टेंडर जे प्रक्रिया होताना जे करार वगैरे केले जातात त्या करारामध्ये जे अपेक्षित ठेकेदारांकडनं, एजन्सीकडनं कागदपत्र मागवली जातात ती कागदपत्रांची परिपूर्तता केलेलीच नसते. म्हणजे अधिकारी वर्ग काय करतो की आपल्या विश्वासातल्या, आपल्या जवळच्या हितसंबंधितांना त्यात गुंतवतात आणि त्याच्यामध्ये महापालिकेचं असं अशा पद्धतीने नुकसान होतं. तर कायद्याने वागा या चळवळीने भिवंडी महापालिकेत सातत्याने जवळजवळ वर्षभर पाठपुरावा केला. अगोदर त्यांनी दाद लागून दिली नाही, ती अव्यवस्थाच आहे, या व्यवस्थेने दाद लागू दिली नाही, परंतु आम्ही ठामपणे त्याचा पाठपुरावा करत राहिलो, दाखवत राहिलो. शेवटी नाईलाजाने त्यांनी ते मान्य केलं, कागदावर आणलं त्यांनी की बाबा या प्रकरणी संबंधित जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांकडून सुमारे 40 लाखांचा दंड प्रस्तावित केलाय, दीडपट दंड, 40 लाखांचा दंड प्रस्तावित केलेला आहे. आता तो भिवंडी महापालिकेने तो वसूल करावा, त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करावा अशी आमची मागणी आहे, परंतु आपलं आर्थिक नुकसान झालेलं आहे ते वसूल करावं हे देखील प्रशासनाला तेवढी आत्मीयता राहिलेली नाहीये, का ते कळत नाहीये. परंतु मला एक सांगायला आनंद होईल की आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे आलेले आहेत, त्यांनी याची गंभीरपणे दखल घेतली आहे, कायद्याने वागानं संस्थेने आपल्या संघटनेने त्यांना पत्र पण दिलं की ह्या सर्व गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात, आयुक्त म्हणून ऍज अ कॅप्टन म्हणून तुम्ही जबाबदार, तुम्ही तुमची जबाबदारी टाळू शकत नाहीये. त्यानंतर मला वाटतं सूत्र हल्ली, त्या विभागाच्या प्रमुखाची बदली करण्यात आलेली आहे, 40 महापालिकेच्या अभ्यासाप्रमाणे 40-45 लाख रुपये दंड प्रस्तावित केलेला आहे. आमच्या म्हणण्याप्रमाणे तो अधिक अजून 60-70-80 पर्यंत जातोय, तर त्यांनी तो व्यवस्थित अभ्यास करावा आणि हा जो पैसा आहे जनतेचा पैसा आहे तो महापालिकेकडे जमा करावा. अशा पद्धतीने भिवंडीमध्ये आहेच, कुळगाव बदलापूर पालिकेत आहे, अंबरनाथ पालिकेत आहे, उल्हासनगर महापालिकेत आहे, कल्याण महानगरपालिकेत आहे आणि ठाणे महापालिका यांमध्ये सुद्धा या जाहिरातीच्या प्रकरणामध्ये मोठमोठे प्रमाणात घोटाळे आहेत आणि ते उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही त्या कायद्याने वागा सातत्यानं पाठपुरावा करतोय. ठीक आहे, उशीर लागेल, पण जसं भिवंडीला आलं, प्रोसेसमध्ये आलं, त्यांनी 40 लाखाचा दंड मान्य केलाय, आपलं घोटाळा झालाय, दंड प्रस्तावित केलेला आहे, तेवढं काम तो आम्ही जर त्याचा पाठपुरावा केला नसता तर ते 40 लाख
महापालिकेत जमा झाले नसते, आता ते पैसे महापालिकेच्या फंडात जमा व्हावे म्हणून आमचा प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आम्ही सगळ्या पालिका आणि नगरपालिका महापालिकांमधला हा जाहिरातीतला घोटाळा उघड करणार आहोत.